As part of the anniversary celebration, GoAnSave would like to thank its customers chance to win unlimited prizes worth lakhs of rupees for 1,000 labels, a swanky headphone, 5,000 labels, a toast maker, 8,000 labels, trendy bicycle, 12,000 labels, latest mobile phone. For 20,000 labels, you get a chance to win 8 grams 24 karat gold coin. For more details, call 777-00-80104. नमस्कार, प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रात तुमका सगळ्यांक सागर नायकाचो माई मोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आजच्यो मुखेल खबऱ्यो. पालिका वॉर्डाच्या आरक्षणाचे नियोजन मंत्र्यान स्पष्टीकरण दिवचे, वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा हांची मागणी. गोयच्या एक्स सर्व्हिसमॅन सेलाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तणावडे हाणी केले घोषणा. GSIA क्रेडाय ल्हान हॉटेलियरां वांगडा मुख्यमंत्र्यान घेतली प्री बजेट बसका. आता खबऱ्यो विस्तारान. पालिका वॉर्डाच्या आरक्षणाचेर विरोधका वांगडा आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारावी सरकारा आरोप करूंक लागल्या. दाबोळे आणि वास्को मतदारसंघात महिला 33% आरक्षण शक्य ना, कशाय कशे आरक्षण केला असो आरोप वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा हाणें केला. आरक्षणाचेर शार नियोजन मंत्र्यान स्पष्टीकरण दिवचे अशी मागणी ताणें मुखार केल्या. मुख्यमंत्री सांगता सगळे सारखे आसा, मात आपणाक हातूंत कांयच सारखे आसा अशें दिसना अशें ते मुखार उलयले. आपण फुडली विधानसभा वेंचणूक हारचो ह्या हेतून आरक्षण केला काय कितें अशें ते मुखार उलयले. आमकां कोणाक कन्सर्न करूं ना. आय स्टँड बाय माय स्टेटमेंट. आमची फायनल ईडी मिनिस्टर इज अ बॉस. आणि सीएमान तेगेर काल क्लॅरिफाय केलं की सगळें सिस्टमॅटिक केलं. पूण हांव नाका सिस्टमॅटिक कितें केलां. देर नो सिक्वन्स एट ऑल. वेरी सिक्वन्स टुडे. मारगांव एक क्लास कावतलो, वास्को एक क्लास कावतलो, मारगांव सेपरेट आहा, वास्को सेपरेट. वॉट इज नॉनसेन्स. So you want to say that the entire reservation has been done haphazardly without taking consideration of the local person? See, it's not local person. You should go as per the act. As per the act is the Banthad reservation, one point. Second is you have to distribute the Banthad. You can have Banthad in Vasco and Dabolim. That is actually distributed. And tomorrow if the chairperson lady is there, what happens? What must be the reason behind such things which has been reservation? I think UD minister has to answer this question strongly. Because the UD minister is involved in the salary part for the staff. Atha, I don't know whether he wants us to lose the election, next election. It may be that reason. So a salary appoint kele, administrator and the councillor, they could term cover kele, UD minister, ministry. So he has to take responsibility of that, of the garbage part. Not I. Even the ward reservation he has done, it happens already. Mavin Baman Sangla, very specific Mavin. Onus goes on UD minister. I feel personally, I feel it is right. CM is supporting him fine, but where is the sequence? Sequence kya na hanga? In sequence there no sequence in the reservation. Marga is one thing, Vasco is one thing. Maybe 2 months later the election may be conducted. After that, May season and the rainy season. Do you think will it be possible for council to clean all the nalas and the gutters during the rainy season, before the rainy season? आता आमचा निलेश बाबा पॉवर बसतो, आपण फोन घेतो. तुमच्या आम्ही विडी मिनिस्टर नंबर पडलो का फ्लडिंग झालेलं. निलेश बाबा फोन घेता. निलेश बाबा आता पाव तुझ्या सांगा तर बरं पॉईंट. आता पाऊस येत ना, आम्ही विडी मिनिस्टर त्याचा पर्सनल नंबर दिपा लोक फ्लडिंग जाता आले. ही रिस्पॉन्सिबल नॉट आय. आय म्युनिसिपॅलिटी चेअरपर्सन काउन्सिलर ना. सो आय थिंक युडी मिनिस्टर रिस्पॉन्सिबल. ते गार्बेज कलेक्शन युडी मिनिस्टर करपा नाहले. युडी मिनिस्टर काम कित्याक तेणे अपॉइंट, आम्ही अपॉइंट करू ना ॲडमिनिस्ट्रेटर. तेणे अपॉइंट केला ॲडमिनिस्ट्रेटर. टुडे युडी मिनिस्टर शूड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्लिअरिंग द गार्बेज. नॉट आय. तेणे ते डिझॉल्व केले काउन्सिल. आम्ही ते सांगले नाका कितें एक्सचेंज एक्सचेंज म्हणतो. लोकांचे सॅलरी काल न्यूज ऐकला मीडिया
that they have not, their salaries were cut, installment not cut, and due on them, the bank. That is offer. I think somebody should be held responsible for that. I am a favor start killer. Urule start killer, even luxury. Building is start good then. Oh, a contract. About 32 lakhs. Dunny building. And you think a local is like quality much check. Palaki is the quality service and Melo come with Blimkut. The quality important. Quality and level check. But the Lokani, one engineer staff, the Lokan check. Melo come with Blimkut, come Sari on. Then I look at request Kelab to meet the quality check or come a circle on game. I annex something a key sweet pumping season. Urule and Method, Amegalte. The local agrees the local take or Shatkar and the agrees as Kumda Egrizala. So the air commission were exclusive, civil and Sarkizala Inga. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को पंडित दीनदयाळ उपाध्याय हाच्या पुण्यतिथी समर्पण दिसा म्हण मनयता असे गोय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तणावडे हाणी सांगले. ह्या दिसाचे निमित्त साधून भारतीय जनता पक्षान आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स काम करपी एक्स सर्व्हिसमॅनाचे सहलाची घोषणा केला. जसे किसानाची मागणी घेऊन किसान मोर्चा येता, युवा मोर्चा असा, तेच प्रमाणे एक्स सर्व्हिसमॅन सेल असा असे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तणावडे हाणे मुखार सांगले. या सगळे जसे मोर्चा असा तशा पद्धतीचे नवीन सेल करप असे भारतीय जनता पार्टीन ठरवले असा. आणि ते सेल आम्ही वेगवेगळ्या सेलांची घोषणाय झाल्या. डॉक्टर सेल होय झाल्लो असा. आज आम्ही नवीन सेल जो हांगा डिक्लेअर करपाचे आसात आणि ताका लागून तुमकां सगळ्यांक हांगा आपयल्या तो आमचो एक्स सर्व्हिसमॅन सेल जे आमचे आर्मी आसत नेव्हींत आणि एअरफोर्स हातूंत काम करणारे आमचे भाव जे आसात त्यांचो एक वेगळो सेल कारण तांकां सगळ्याच जणांक भारतीय जनता पार्टीच्या सरकारा संदर्भात आपुलकी आसा. वन रँक वन पेन्शन आसत तांकां एक वेगळी प्रतिश्ठा आसत ह्या समाजा भितर कारण आम्ही खऱ्या अर्थान सगळे देशभरात शांत सुशागात असतात पण खऱ्या अर्थान आमचे रक्षण करपी ते सगळेच जण असतात आणि ताका लागून पार्टीन ठरवले असा की त्यांचे एक एक्स सर्व्हिसमॅन सेल आम्ही करप असे आणि ताका लागून आज आम्ही त्या सेल जे गोंयचे आम्ही एक्स सर्व्हिसमॅन सेल जे असा त्याची आज हांगासर घोषणा करता. त्याचे आमचे कन्व्हेनर म्हणून त्या सेलाचे चीफ पीटी ऑफिसर म्हणून ज्यांच्यानी काम पळयले इंडियन नेव्ही भितर ते अनंत जोशी त्यांना विनंती करता की त्यांच्या हांगा येऊन बसचे. दुसरे जे असतात त्यांना आम्ही को कन्व्हेनर म्हटलेले असतात ते इंडियन एअरफोर्सान त्यांच्यानी काम केले ते रामदास तुकाराम महाले त्यांना विनंती करता बसून त्यांच्या बरोबरच बाकीची जी टीम असा मागीर त्यांना सगळ्यांक आम्ही पुष्पगुच्छ दितलेच पण त्यान पहिल्यांची नावं हांगा वाचता. कॅप्टन वामन नायक हांगा आसतले वामन नायक कॅप्टन वामन नायक हे इंडियन आर्मीन काम करताले आणि ते वाठादेव सरवण हांगासर रावतात. दुसरे विवेन पियादाद आजावेदो सर्जन म्हणून काम केले कृष्णा पांडुरंग माजीक हे आमचे केरी सत्तरीतले असतात इंडियन एअरफोर्सान त्यांच्यानी काम केले असं की भारतीय जनता पार्टीचे जे एक्स सर्व्हिसमॅन सेल जे असा या एक्स सर्व्हिसमॅन सेला भितर पार्टीचे कारण हे आम्ही तुम्ही पळयला असले सगळे वेगवेगळ्या भागातले कोण बिचोली असत सत्तरी असत वा मुरगाव तालुका सालशेत तालुका पेडण्या तालुका फोंडा तालुका अशा वेगवेगळ्या भागातले हे सगळेच जण हांगा आज आयिल्ले असतात आणि पार्टी पहिल्या वेळाचेर भारतीय जनता पार्टी गोंया भितर आम्ही त्यांचे एक्स सर्व्हिसमॅन सेल कारण खऱ्या अर्थान बरेचशे बरेच जणांक खबर ना की भरपूर एक्स सर्व्हिसमॅन हे गोंया भितर असतात आणि त्यांचोय प्रयत्न असा नवीन भुरगे जे असतात त्यांच्यानी नेव्ही असत आर्मी असत किंवा एअरफोर्स असत या हातून जॉईन जावपाक जाय म्हणून सदोदित ते वेगवेगळ्या युवकांक मार्गदर्शन करतात. भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी भारतीय जनसंघाचे संस्थापक सरचिटणीस ज्यांच्यानी भारतीय जनसंघाचे काम खूप फुडे व्हेले पार्टीची ध्येय धोरणां कशा पद्धतीन आसपाक जाय आणि भारतीय जनता पार्टीचो प्रखर राष्ट्रवाद किदें राष्ट्रवाद हो प्रखर राष्ट्रवाद ज्यांच्या भितर आशिल्ले
असे थोर भारतीय जनता जनसंघाचे त्यांचे आमचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांची आज पुण्यतिथी असा. अंत्योदय धोरण स्वीकारामुळे या समाजातलो शेवटचा व्यक्ती आम्ही एखादे जर कार्य करता असताना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते पावपाक जाय, सरकाराची योजन जी असा ती सकयल्या मनशापर्यंत पावपाक जाय हे धोरण त्यांच्यानी सदोदीत स्विकारले. आणि ताका लागून आज देशभर पंडित दीनदयाळ उपाध्यायजींची पुण्यतिथी ही समर्पण दीस म्हणून आम्ही मनयतात. भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते जे असतात सगळ्या मतदारसंघा भितर देशभरा भितर वेगवेगळ्या पद्धतीन सामाजिक कार्य असत, एखाद्याक समर्पण पार्टीक लागून एखादें कितें मदत करपाची आसा जाल्यार ते समर्पण करप असत, अशा पद्धतीन आम्ही आजचो दीस हो समर्पण दीस म्हणून आम्ही मनयतात. हम अभी तक देश सेवा करते आए और अभी भी जो हमको मौका मिला है वो छोड़ना नहीं चाहिए. और मैं आपको बता दूं, बहुत लोगों को पता नहीं है कि गोवा में जो रजिस्टर्ड एक्स सर्विसमैन है वो कम से 2800 फैमिलीज यहाँ रहती है, मतलब 2800 एक्स सर्विसमैन इस गोवा में रहते हैं प्लस उनकी फैमिली रहती है यहाँ पे. और मुझे लगता है कि यहाँ अपने से छोटे से प्रदेश में ये काफी संख्या है. और हम अब तक जो कभी भी आपातकाल या ऐसी स्थिति में हम ट्रेन गए जैसे कि इसमें, तो मैं ये कहना चाहूंगा जब भी कभी कुछ ऐसे एक तो आपातकाल स्थिति ना आए लेकिन जब भी आ जाए तो हम जो एक्सर्विजन सेल है वो हमेशा सबसे पहले रहेगा. ये मेरी तरफ से आपको ये है मतलब गारंटी है कि हम आपके पास है. दूसरी चीज गोवा में ऐसा है कि बहुत सारे जो हमारे यंगस्टर्स है वो डिफेंस फोर्स में नहीं जाते हैं और उसके पीछे रीजन ये है या तो उनको पता नहीं है या फिर वो उनको मोटिवेशन या फिर अवेयरनेस नहीं है. तो ये जो हमारा सेल रहेगा उसका प्रामाणिक रूप से एक सबसे बड़ा ये रहेगा कि जो रोजगार निर्मित है ये फौज में काफी ज्यादा होती है. और मुझे लगता है कि हमारा जो कर्तव्य हम जो आज तक करते आ रहे और अच्छी तरह से हम करेंगे अपने अपने मोहल्ले में अपने अपने तालुका अपने अपने डिस्ट्रिक्ट में ये काम हम जरूर करेंगे. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार कनिफनाथ तारी पणजे. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेच्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय. हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट, इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन. आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज.
a prime capsule designed to guide you towards leading a healthier, more fulfilling life. तियात्रीस कार्यावळेन तुमका समस्तांक माय मोगाचो नमस्कार आणि परत एक फाट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमात फूड फॉर मूड आणि हांव तुमचे होस्ट श्रेया. बसले पळो नजो तुमकां हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां कॉमेडीचो करून फाट हासोपाक तुमकां घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विश्वापरात तुमका येवकार. आता पळोवया फुडल्यो खबरो. प्री बजट प्लाना खातीर मुख्यमंत्री प्रमोद सावंत हाणें GSI क्रेडाय ल्हान हॉटेलियरां वांगडा बसका घेतली. बसकेंत ह्या संघटनांनी उद्योगा खातीर कसलोच प्रकारचो आर्थीक मागणी केल्ली ना अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तिनूय संघटनांनी आपापल्या मागण्या म्हटल्या, ताच्या मागण्याचे सरकार विचार करतले अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंत हाणें सांगले. भायल्या राज्यातले दर एक कामगार जो गोंयात येता ताका हेल्थ कार्ड दिवची अशी मागणी ताची आसा अशें ते मुखार उलयले. एक क्रेडाय, दुसरे GSI आनी तिसरे स्मॉल हॉटेलर्स, तिगांचे वेगवेगळे डिमांड्स आशिले. स्पेशली हे जे क्रेडाय जे आसा त्यांचो एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स, देन स्टॅम्प ड्युटी आणि ताज्या उपरांत तांच्यांनी डेट कन्वर्ज कन्वर्जन सनद कन्वर्जनचे चार्जीस हातूर एक पळोवंक वचत जाल्यार तांच्यांनी थोडेशें रिलॅक्सेशन मागला. इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स तांच्यांनी मागला 50% प्रायर 50% आफ्टरवर्ड्स. इट इज पॉसिबल, विचार चालू आहा सरकाराचो, करपाक काय हरकत ना. कन्सर्न डिपार्टमेंटा कडेन डिस्कस करून भितरले दोन विशय तरी निश्चितच तांचे सुटावे जाय सारखे आसा. हांव कन्सर्न डिपार्टमेंटाक आफोवन हाडून तांचेर पॉझिटिव्ह रितीन सरकाराचो विचार आसतलो. बट बजेटान तेजेर फायनल डिसिजन आसा घेतले वतले. रिगार्डींग द GSI तेंचे एक्चुली तशें पळोवंक वचत जाल्यार तेंच्यांनी डायरेक्ट फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेवलॉपमेंट इन आमच्या IDC न्ही आनी इज ऑफ डुईंग द बिजनस हाज्या खातीर वेगवेगळे डिमांड्स तेंच्यांनी दवरल्या. तांचेय जे आसा हे IDC इंडस्ट्रीज हांच्या कडल्यान बेगिनात बेगीन सुटावे जातले. बाकीचे एकूच मेजर आसा वीच वील टेक केअर इन द बजेट तातूंतल्यान केला वयतलो. रिगार्डींग द स्मॉल हॉटेलर्स तांच्यांनी तेंचो एक्साइज कमिशनर रिलेटेड आनी बाकीचे म्युनिसिपल टॅक्सीस तांकां जे मोठ्या प्रमाणात किंवा तांकां FDIच्या रिलेटेड थोडेशे इश्यूज आसा ते रिजॉल्व जातले. आनी फॉर द इज ऑफ डुईंग द बिजनस 5 वर्सांचो टॅक्सीस जर वांगडाच घेतले आसत जाल्यारूय बी तेंचो बेगीन प्रश्न सुटावो जातलो. तांच्यांनी एक बरें सजेशन दिलें की एवरी लेबर जो गोंयांत येता ताका कॉमन हेल्थ कार्ड दिवपाचो सरकाराचो विचार. एक्चुली आमी जेन्ना लेबर सेल ऑलरेडी मायग्रंट लेबर सेल फॉर्म केला सरकारान पयलीं ठरयलां की गोंयांत येवपी प्रत्येक लेबराक रजिस्टर्ड करप आनी ताका हेल्थ कार्ड इश्यू करप जेणे करून दोन गजाली जातल्यो. एक म्हणजे क्रायम रेट्स आनी बाकीच्यो गजाली कमी जातल्यो. त्याच बरोबर आमी जेका म्हणटा की लेबरा खातीरय बी एक बऱ्या पद्दतीचो एनवायरमेंट गोंयांत क्रिएट जातलो जेणे करून वीच इज अ हेल्दी एनवायरमेंट फॉर द लेबर ऑल्सो. आमकां खबर आहा की पेंडेमिकान गोंयची फायनान्शियल सिट्युएशन तितलें बरें ना, सो आमी फायनान्शियल कांयच मागूंक ना. बट आमी कितें मागलां तांचे कडेन, इज ऑफ डुईंग बिजनस मातशें बरेपणान करपाचें, जें आमकां परत परत खंयच्या डिपार्टमेंटान फावटी मारच्यो पडटा. जे लाँग पेंडींग आमचो इश्यू आसा पळय तो मातसो सॉर्ट आवट करपाचो. आनी आमी डिटेल ताका सजेशन दिलां खंयच्या खंयच्या डिपार्टमेंटान कितें आसा तें, आनी एक्ट जर मॉडिफाय करपाक जाय थोड्यो थोड्यो अश्यो
हें काडलेलें आसा, सर्कुलर काडलेलें आसा, ताका लागून कितें जाता, तुमचे सपोज आमी कंस्ट्रक्शन लायसनाक वता नाल्यार ऑक्युपन्सीक वता तें हॅम्पर जाता. सो तें हें करपाक एक सजेशन दिलां आमी. मागीर लोकल एम्प्लॉयमेंट प्रोमोट करपाक तांच्यांनी आतां गोवा ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटाच्यान डायरेक्ट एज अ लेबर कॉन्ट्रेक्टर इंडस्ट्रीक सप्लाय करपाक सांगलां. सो ताकाय आमी थोडे इनपुट्स दिल्या ताका कशें करपाचें, सो दॅट लोकलांची स्किलूय कशी वाडोवपाची, आनी लोकलाक जर गोवर्मेंटान आमकां सपोर्ट केलो, जर ट्रान्सपोर्टेशन दिलें तांचे विलेजीस टू इंडस्ट्रियल इस्टेट, दॅन वी कॅन एम्प्लॉय दॅम रादर दॅन एम्प्लॉयिंग आवटसायडर्स. वी आर हॅप्पी टू एम्प्लॉय द गोवन्स यूथ. तो एक आमचो हें आशिल्लो. मागीर पब्लीक ट्रान्सपोर्ट मातशी इम्प्रूव करपाची, सो दॅट लोकांक कितें जाता, पब्लीक ट्रान्सपोर्टा खातीर कोणाक इतले पयस कोण हांगा आसा वाळपयच्या, तांकां वेर्णा सारकिल्ल्या जाग्यार येवपाक त्रास जाता. सो पॉयंट टू पॉयंट बस सर्वीस ती ताणें आतां जनरल शिफ्टीन चालू केल्ली, ती आमी आतां थर्ड शिफ्ट सेकेंड शिफ्टीनूय फुडें व्हर म्हटला. इंडस्ट्रियल इस्टेटीन एक जागो दिया आनी आमी इंडस्ट्री मेळून अंडर सी एस आर वर्कर जे पयसच्यान येता पळय तांकां हॉस्टेल फेसिलिटी करची म्हणून इन द इंडस्ट्रियल इस्टेट कॉमन हॉस्टेल फेसिलिटी वीथ टोटल रिक्रिएशन, तांकां सबसिडायज फूड, कॉम्प्लेक्स कसो वीथ तांचे स्किल डेवलपमेंट, स्किल डेवलपमेंटूय थंयच एड करपाचें. सपोज 8 वरां काम केलें आनी तांकां मातशी जर स्किल वाडोवपाक जाय जाल्यार ते ट्युटोरियल तांकां थंयच दवरपाक जाता. चडशे आय डी सी इंडस्ट्रियल इस्टेटीन पळयल्या जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चर सारकें पॅथेटीक कंडिशनान आसा. पावर, इलेक्ट्रिसिटी, ताचेर एक इम्प्रूवमेंट करपा खातीर आमी मागला जालें. ही ते आमचो मेन पळय इज ऑफ डुईंग बिजनस. आमी कितें म्हणटा, खंयच्याय डिपार्टमेंटान गेलो न्ही, आतां तांच्यांनी ऑनलायन सिस्टम चालू केल्या, चडश्यो फेसिलिटी ऑनलायन घाल्या, पण त्यो ऑनलायन घालता आसतना बाकीचे अपग्रेड करूंक ना, लायक सर्वर अपग्रेड केल्लो ना, सो खुबशे फावटी रावचो पडटा, लोड घेना. मागीर कितें आसा, जे कोण अप्रूव करपी लोक आसा पळय दे आर नॉट एड्युकेटेड टू हें, आतां ते कंप्युटर फ्रेंडली ना, तांचे कडेन कंप्युटर लॅपटॉप ना, ऑर तांचे कडेन इंटरनेट कनेक्शन ना त्या डिपार्टमेंटान. सो आमकां कितें जाता, इवन वी लोड द फायल ऑनलायन, फिजिकल फायल हाडून तांकां दिवची पडटा, इट बिकम्स अ डबल वर्क. सो तांकांय बी एज्युकेट करून ते एट पारार तांकांय हाडपाचे. वी हॅव रिक्वेस्टेड हिम टू टेक अप 3 पॉयंट्स. वन इज द इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स, वन इज द स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन चार्जीस, अँड थर्ड इज द चेंजीस चार्जीस फॉर कन्वर्जन सनज. सो ही हॅज ऑफर्ड टू, ही हॅज टोल्ड अस दॅट ही विल फेवरेबली कन्सिडर दॅम, अँड वी रिअली होप दॅट ही डज दॅट, बिकॉज इट विल जनरेट अ लॉट ऑफ रेव्हन्यू अँड एम्प्लॉयमेंट फॉर अ लॉट ऑफ पीपल इन गोवा. We are looking at deferment of, we have not actually asked for a reduction in the cost of infrastructure tax, we are only asking him to collect it at the time of occupancy certificate. Stamp duty we have told him to reduce them at least by 25% to 30% and come up with a scheme wherein a lot of, something like an one-time settlement scheme where a lot of pending cases which have not been completed into the deed of sale, so those we hope will be converted into deed of sale. And the conversion sanad charges, we are looking at some reasonable amount. We have really not told him anything, but he has made some suggestions which we hope will rectify. मेरशे पंचायत वाटारात बेकायदेशीर बांधकामां वाडपाक लागल्या, रस्त्या कुशीक शेळी घालपाचे प्रकार वाडल्या, हाका आतां कोणे मान्यता दिला असो प्रश्न करीत मेरशे थळाव्या नागरिकांनी मेरशे पंचायतीक निवेदन भेटयले. बेकायदेशीर बांधकामां करपाचेर पंचायतीन कारवाय करची अशी मागणी ह्या निवेदनान केला. नियाजा कडल्यान सांताक्रूज बायपास रस्तो रुंद केला, मात आतां थंय खुबशीं स्टॉलां आयल्यात. आतां ह्या स्टॉलाक कोणें मान्यता दिला हें पंचायती सोदून काडचें, आनी बेकायदेशीर आसल्या ती स्टॉलां थंयच्यान काडची अशी मागणी मेर्शेच्या थळाव्या लोकांनी केला. इशू असो आसा की आज आमी हांगा आमच्या मेसेस विलेजा तर्फे, विलेज सिटिजना तर्फे आमी पंचायतीक एक रिप्रेजेंटेशन दिवपाक आयिल्ले की हांगा पळय जे मेर्शेन जे इलिगल कन्स्ट्रक्शन चलता, आतां ते नियाजा खातीर रस्त्याचेर आमी पळयता ह्या दिसांनी इलिगल शेड्स कोणी येता उबे करता, त्यो शेड्स कोण उबे करता, कश्यो उबे जाता हाचें आमकां कांयच खबर ना. कांय सो एक शेड जाली, आतां दुसरी शेड जाली, आतां तिसरी शेड जाता, आनी हळूहळू करून ती इलिगलाचो सगळो व्याप तयार जाता. कसलो धंदो, कितें धंदो, आनी ताका कोण परमिशन दिता तें आमकां खबर ना. सो आमी आज पंचायतीक विचारपाक आयिल्ले की बाबा, आनी तांकां आमी पंचायतीच्या लॅटराच्या मार्फत आमकां विचारला की बाबा तुमी हांकां परमिशन दिलां काय ना, आनी समज तुमी समज तांकां परमिशन दिवंक ना
दिला जाल्यार आमकां ती कॉपी दिया सांगले आमी आनी समज तुमी तांकां परमिशन समज दिवना जाल्यार ताजेर तुमी स्ट्रिक्ट एक्शन घेवची कारण कोणा तरी शेवटी तांकां तांच्या दोळ्या नजर हाडून दिवपाची गरज आसा पंचायतीचे की बाबा हे हांगा अशें अशें चल्ला म्हण कारण पंचायतीक दिसी पडना सो आमी ते तांकां दाखोवन दिला की बाबा अशें अशें चल्ला म्हण तेन्ना तुमी ताजेर इलिगल कन्स्ट्रक्शन समज आसा आनी इलिगल समज कामां समज चलता जाल्यार ती बंद करची ताजेर स्ट्रिक्ट एक्शन घेवची अशें म्हणून आमी तांकां रिप्रेझेंट आज पंचायती प्रमाणे आमी सगळें जमिल्ले आनी ते आमी आज तांकां दिल्ल्या केन्ना सावन अशें तुमकां दिसलें की हे एक्चुली ते पयलीं ते फ्रूट जे विकताले ते पॅन्डमिकान थंय ते फ्रुट्स आसा आनी हे बी विकताले तर त्या पॅन्डमिकान त्या कोरोनाचो काळ आसलो म्हणून आमी म्हणल्यार तेन्ना ओके तेन्ना गरजूय आसली ओके सगळें बरें आसा बट ते आतां एक एक वाडत गेला आनी ते एक ते स्टॉल्स जावपाक लागल्या पयलीं ते बेश्टी पत्राची स्टॉलां जाल्यां आतां ती पक्की स्टॉलां थंय बांदपाक तांणी सुरवात केली आसा सो हे म्हाका दिसता खंय तरी थांबपाक जाय किंवां खंय तरी एक ऑथरायज कोण आसा तांच्या कितें तरी लक्ष घालपाक जाय आनी सारकें कितें आतां करपाक जाय आमी कोणाच्या अगेन्स्ट ना कोणाक आमी ना म्हणना पूण नियाजाची जी एरिया आसा ती मलकासून ती नियाजा कडेन पर्यंत ती आख्खो रोड फूल वायडनींग जाल्लो आसलो आनी वायडनींग जाल्ल्या कारणान तो बरो एक्च्युली थंय पयलीं इतलें कंजेशन जातालें गाडी वचपाक खूब त्रास जाताले आज तो रोड वायडनींग जाल्लो आसा पूण इतलो वायडनींग जावन सगळें तर कांयच उपयोग ना कारण थंयसर न्ही इतल्यो गाडयो पार्कींग केल्ल्यो आसता खंयचे दुसरे गाडी उलपाल्ल्यो गाडयो आसा आमी त्यो काडपाचो प्रयत्न आमी पुलिशेक लायले भितर हेच्या पयलीं दिल्ले म्हणजे कांय एक्शन जालें ना आनी त्यो गाडी तश्यो पार्कींग केल्ल्यो आसता आनी तेजो परत न्ही तो रस्तो आमचो रुवन जालो पूण तेजो फायदो कांयच जायना कारण सगळें कंजेशन जाता थंयसर आनी ते व्हडले व्हडले ट्रक हाडून लायता ते थंय खडी खाली करता लोखण खाली करता आनी ते आख्खो रस्तो तो ब्लॉक करून उडयता प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विलियम रॉड्रिक्स पणजी सरकारान विधानसभेन संसदेर उच्च स्तरार बसका घेवपाचें उत्तर मुख्यमंत्री विधानसभेत दिल्ले उत्तर पाळचें अशें फांतोडे आमदार विजय सरदेसाय हाणें सांगले मुख्यमंत्र्यान म्हादय विशयाचेर केट मारले निदान संसदेर तरी राजकारण करचें न्ही अशी ताणें मुखार म्हळां फांतोडा मतदारसंघांत वार्ड नंबर 6, 8, 9 आनी 10 मेळून सगळे भितरले रस्ते हॉटमिक्सींग सुमार 4 कोटी रुपया खर्च करून जाता वॉर्ड नंबर 6 उमेदवार प्रवीण नायक हाच्या हस्तुके नाल्ल फोडून रस्त्याचेर हॉटमिक्सिंगाचे कामाची सुरवात केले उपरांत आमदार विजय सरदेसाय पत्रकारा कडेन उलयले पार्टीचे दोळे फुट्टात पातळडान बरे जाता ते पळयले पळोवपाक तांच्यान जायना अशे सिद्ध जाल्ले आहा आता दुसरे इशू म्हणटा तो हे ज्यो मॅची जाल्यो हांगा एक पयर फुटबॉल टोर्नामेंट जालो फुटबॉल टोर्नामेंटाक पुलिसांनी वचून जे खेळटाले तांकां एकिश्ट मारले ताण्यांनी फुटबॉल म्हणटा तो आज एक फुटबॉल खेळप म्हळ्यार एक क्रायम करप अशें कितें तरी सरकार एक एटमोस्फियर फातोर्डान क्रिएट करपाक सोदता पयलीं आपल्या बॉल्सांतले कांय बॉल्सांक कांय हात घालना आनी दुसरो कोण घालता जाल्यार आमचे दोळे फुट्टात हें जाल्लें आसा हांव सरकारा कडेन मागता की जें कितें एसेंब्लीन तांणी प्रोमीस केल्लें की 10 दिसान सोसायटीची हाय लेवल कमिटीची मिटींग जातली सगळ्या पेपरांनी आतां हाडिल्लें आसा की मुख्यमंत्र्यान कॅट केलें आज हांवें ताका याद केल्या म्हादयची म्हादय ताका लागी आनी ताची तो आवय परत व्हडली म्हणटा आवयक पसून कॅट करपी मुख्यमंत्री सोसड्याचे तरी आतां मागीर ताणें विचार दवरुचो सोसड्याचें थंय रिमिडियेशन वर्क चालू आसा पूण मेन जो इश्यू बायोमिथेनेशनाचो आसा म्हणजे आज हांवें पेपरार अशें वाचलां की म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशनाच्या हातान दिला म्हण तुमी डिसायड करा म्हण अरे तशें जावंक शकना अ सॉलम एश्युरंस गिवन इन द हाऊस ऑन द फ्लोर ऑफ द गोवा असेंब्ली 4 कोटीचें काम वॉर्ड नंबर 6, 8, 9 आनी 10 हाजे सगळे इंटरनल रोड हॉटमिक्स करपाचें काम सुरवात केलें आनी हें काम प्रवीण नायक जो आमचो वॉर्ड नंबर 6 कॅन्डिडेट जावपाचो आसा ताजे हातान नाल्ल फोडून हें काम सुरवात केलां दुसरें 8, 9, 10 आमचो टिटो कार्दोज जो आवट गोईंग काउन्सिलर आसा 9 आमचो राजू नायक जो कॅन्डिडेट जावपाचो आसा आनी 10 आमचो ग्लॅन आंद्राज जो आवट गोईंग कॅन्डिडेट आनी कॅन्डिडेट जावपाचो आसा आवट गोईंग काउन्सिलर आनी कॅन्डिडेट जावपाचो हे सगळे हांगा आसात हे फुडल्या 4-5 दिसांनी हे आमचे सगळीं कामां कंप्लीट आतां नवें आमी फातोर्डा मतदारसंघान अशें पळयतात जंय कामां जातात वा जीं कामां सी एस आरान करतात
which includes sponsorship for tournaments or which includes the clock tower which is being put in Old Market. आता सरकार आता आडावपाक सोदता म्हणल्यार सरकार पार्टीचे दोळे फुट्टात पातळडान बरे जाता ते पळयल्या. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार गौरंग मळकर्णेकर मडगांव. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. This is Info Media Prime Slot Network. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. गोंयान जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आनी हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन. आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज एंड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचें होस्ट श्रेया. घेऊन बसले पळोवन नजो तुमकां हसल्यार मनशाचे आयुष्य वाडटा दोतोर सांगता आमकां कॉमेडीचो करून फार हसोवपाक तुमकां घेऊन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसव उपरांत तुमकां येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबऱ्यो. पेट्रोल आनी गॅसीचे दर वाडी आड राष्ट्रवादी काँग्रेसीन म्हापशेच्या उपजिल्हाधिकाऱ्याक भेट घेऊन निवेदन सादर केले. म्हापशेच्या बस स्टँडा संबंदान उलयताना असताना ताणें सरकाराचेर खर टिका केला.
सरकार नाका आशिल्ले दोळे तपासणी शिबीर घडून हाडटा, मात खरें म्हळ्यार महागाई कडेन सरकारान स्वताचे दोळे उगडून नजर मारची अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसीचे सरचिटणीस संजय बर्डे हाणें म्हळां. लोकांक पगार पावना, मात लोक ह्या सरकाराक भयाक लागून रस्त्यार येना आनी आवाज काडिना अशें ते मुखार उलयले. जी लोक कृती रस्त्यार जर देवले न्ही, आतां रस्त्यार देवले जर लोकूय भियेता येवपाक. खरोखर हांव स्वार्थ म्हजे येते पर्सनल, आमी तुमी मनशात कितें, आमी आयज तरी आवाज केलो तरी लोक येनात रस्त्यार. परिस्थिती ती जाल्लेली आसा. एकटो जर हांव म्हाजे जर आयकता जाल्यार बाकी गोंयचे लोक येते आसले. जे परिकरान सरकार जे निवडून हाडलेले, कितल्याचे हाडलेले, 50 रुपयान पेट्रोल दिता म्हणून तो मनीस आयज 285 पावलो. म्हणजे आयज तुमी चिंतपाचे. आतां आमचे कितें आसतले, आमी लोकांक रिक्वेस्ट करता, रस्ते हाडोवपाक आमकां मेळना, लोकांक त्रास करपाकूय बसना, लोकांक ही समज आमी खंय तरी येवन आवाज करता म्हणून. पार्टीच्या सरकारान जे महिला जे आसले फाटल्या दिसांनी रस्त्यार देंवताली महिला, आणि फाटल्या दिसांनी म्हणटाली नाथ बसंती नाथ म्हणटाली, त्यांना हे नाथ बसंती आज खंय गेलेले हाका म्हणटा. हो सिलेंडर प्रायस जो आसा, सबसिडी भारतीय जनता पार्टीच्या सरकारान कंप्लीट काबार केलेली आसा. सबसिडी खंयच्या हेजेर ना. आता भारतीय जनता पार्टीची महिला मंडळ आहात, त्यांना हा रिक्वेस्ट करता, कारण तुमचे घोव तरी खंय तरी काम करतात. घोव जे आसा हे खंय तरी काम करतात, त्याका लागून त्यांचे घोवाचे पैसे सुद्धा वाचपाक जाय. त्यांच्यानी आपल्या बायलांनी तरी सांगपाचे, बाबा घोवाक किती बाबा अशी अशी गजल आहात, किंवा बायलांनी मातशे किंवा घोवांनी तरी बायलांक सांगपाचे, बाबा तुम्ही जर बीजेपीच्या सरकारान जर वयतात, कित्याक लागून वयतात, कसले कॅम्प घेतात, दोळे उगडपाचे तिसा कॅम्प घेतलेले आहात. खरोखरच तुम्ही दोळे तुमचे सारखे उगडात, सारखे चेकिंग. अंध भक्तांना विनंती करतात, तुमचे दोळे हे चेक केलेले आहात. भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जे पेट्रोलाचं प्राईस वाढला आणि गॅस सिलेंडरचा प्राईस वाढला म्हणून तुमचे दोळे चेक करपाक हे भारतीय जनता पार्टी सरकारान बरे काम केलेले आसा. आणि खरोखर जाणट्यांची गरज आसा, त्यांची हांव मारता जनता जाणटे बी आहात, त्यांना तुम्ही मदत केलेली आसा. पण गॅस सिलेंडर वाढलेलो आहात म्हणून तुमचे दोळे उघडपाक आयज कॅम्प केलेलो आसा. पण आयज आम्ही हे आयज जे केलेले आसा हे तुम्ही बोर्ड पळू शकता. हे सुपरसॉनिक रोड हा म्हापशेचे, हे टॉयलेट्स खोल्ले म्हापशेचे. आयज जो कोण रावंक करता न्हू, ते वॉर्ड मेंबराक परत हांव रिक्वेस्ट करता, हे संडास आज आहा तशेंच आसा. रस्त्यांक तर एकदम पाड पडलेले आसा म्हापशा शहरातले. आणि परत हे जे टॉयलेट्स आणि लायटीचे लायट ना सारखी, उदीक सारखे ना. आणि हे अंध भक्तांक परत हांव एकदा रिक्वेस्ट करता, तुम्ही तुमचे दोळे उघडात आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक विचारात. गोयच्या लोकांक हांव विनंती करता, तुम्ही जर खंयसर जर आसा हे बीजेपीचे सरकार खंय खंय कॅम्प घेता, आता ते घेतले खंय तरी उजगडना करतले. 5 वर्सांक न्हिदलेले हे सरकार, हे दोळे उघडात. आणि मागता हांव गोयच्या लोकांक कडेन, हेंका तुम्ही हे म्युन्सिपाल्टीचे इलेक्शनान तरी घरा तरी बसयात, भितरसून सेटींग जावं नका. रिक्वेस्ट करता, कारण ही खरोखरच मरणाची परिस्थिती येलेली आसा अख्ख्या गोयकारांचेर. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर म्हापशे. माशेलातले कदंबा बस स्टँड इमारतीत 20 खात्याचे नव्या कार्यालयाचे उक्तावण कला आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे हाच्या हस्तुके झाले. हाचे 20 कार्यालय हे भाड्याच्या रुमात आशिले. बेतकी भाग हो आता शहरीकरणाकडे वाटचाल करता आणि वीज ही एक प्राथमिक गजाल जावन आसा. जो उद्देश घेऊन आम्ही फुडें सरिल्ले ते वेगवेगळे प्रकल्प पियोळ मतदारसंघात येता आणि लोकांचे समस्या सुटावे करपाकडे आमचा यत्न जाता, असे ह्या वेळार मंत्री गोविंद गावडे हांनी सांगले. डिव्हिजन 10 सब डिव्हिजन 3 अर्थातच आमचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जे आसा, जेका रेंटल आणि मुडकळी रुमान आशिल्ले, ते आज नव्यानेच आम्ही ह्या सुसज्ज असो हो कदंबा बस स्टँडाच्या जे प्रोविजन केल्ले आशिल्ले तातूंत भितर आज आम्ही रितसर स्थलांतर करतात. आणि अशा समयाचेर म्हजे बरोबर आसात ह्या भागातले जिल्हा पंचायत सदस्य म्हणजे मित्र श्रमेशबाब भोसले, आमचे बेतकी खंडोळचे सरपंच म्हणजे मित्र दिलीपबाब नाईक, त्याचप्रमाणे भूमचे पंच सदस्य माजी उपसरपंच श्री शैलेशबाब नाईक, माजी सरपंच आणि सध्याच्या विद्यमान पंच सदस्य मुक्ताबाई नाईक, त्याचबरोबर या तिवरे वर्गावचे पंच सदस्य मनविता गावडे उपस्थित असतात. आमचे असिस्टंट इंजिनियर ज्याच्या अधेरेक असतील हे ऑफिसचा कारभार आज सुरू असा, त्या म्हणजे असिस्टंट इंजिनियर श्री अरविंद होळीकर, त्याचबरोबर आमचे निळकंठ सावंत ज्युनियर इंजिनियर, बाकी सगळे आमचे लाईनमॅन स्टाफ हांगा उपस्थित आशिल्ले सगळे या भागातले ग्रामस्थ नागरीक जाणवलदार, तुमकां सगळ्यांक म्हजो माय मोगाचो नमस्कार. अत्यंत खोशीचो आणि आनंदाची गोष्ट जावन आसा, कारण गेले कितलेशा महिन्या भितर आणि वर्सां भितर तुम्ही पळयला की एकंदरीत ह्या मार्शेल बेतकी आणि भोमा आमची जो वाठार जो आसा ज्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाच्या माध्यमातल्या ह्या तिनूय पंचायतीचो व्यवहार म्हणजे कारभार करता किंवा हे कार्यालय जे आसा
तातून आमी वेगवेगळे प्रकल्प जावं ते आमचे आमोण्यांच्यान नवे लायन म्हणू नाकाच किंवा आज 11 KV चो कंडक्टर रिप्लेसमेंट म्हणू नाकाच आतां नव्यानूच 2 परत कामां रिनोव्हेशन अँड इन इम्प्रूवमेंट ह्या सगळे R&I 2 कामां सुरू जातली. त्याच बरोबर आमचे अंडरग्राउंड केबलिंग आसा आणि अशा समयाचेर ही सगळीं मोठी मोठी कामां जाता आसतना आणि मार्शल भाग खास करून बेतके भाग वो आज एक सिटीच्या मध्ये शहराच्या झपाट्यान आज त्याचा प्रसार जायत आसा. कार्यालय उद्घाटनाक भरपूर लोकांचो प्रतिसाद आसा. कित्याक तर जे आमचे कार्यालय जे ऑफिस आसले माशेलांत ते बारीक आसले आनी थंय वयतलो जाल्यार गाडी सुद्दां दवरूंक गावनासले. कोण कम्युनिटी डिपा वाजयताले गाडी दवरूंक गावनासल्यो. म्हणून आयज आमच्या मिनिस्टराच्या प्रयत्नान आमचे सुसज्ज असे ऑफिस हांगासर ओपन जाल्ले आसा जेणे करून मेकी गांडोळा तिवरे वर्गा भोवमणकोण ह्या नागरिकांक सगळ्यांक बऱ्यो फेसिलिटी मेळटल्यो. तशेंच ह्या लायटीच्या संदर्भांत आमचे खुबशे प्रॉब्लेम आसले ते आमचे आमदार जावच्या पयलीं बाबा गोविंद गावडे आमचे कडेन भोंवताले तेन्ना तेंच्यांनी आमी तेंकां सांगलें की लायटीचो खुबसो हांगाचो प्रॉब्लेम आसा आनी तेंच्यांनी आतां खुबशे म्हणजे खुबशेच प्रॉब्लेम लायटीचे सॉल्व केल्ले आसा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडे. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फॉर्म मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. गोंयांत जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तेंकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग आसता. थंय गोवर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आनी हेज्या खातीर फंडींग हें इनफ जाता काय कित्याक हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट. इट्स कंप्लिटली ऑन गोवर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन. आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज एन्ड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कारवळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचें होस्ट श्रेया.
टेंशन घेऊन बसले पळो नजो तुमका हसल्यार मनशाचे आयुष वाढता दोतोर सांगता आमका कॉमेडीचो करून फार हसोपाक तुमका घेऊन आयल्या प्राइम आमचो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका Prime. Your voice, your channel. विसावप्रात तुमका येवकार आता पळोवया फुडल्यो खबऱ्यो कोरोना महामारीक लागून अंदू जांबावलेचो श्री रामनाथ देवस्थान जावपी फामाद गुलाला उत्सव रद्द करपाचो निर्णय देवस्थान समितीन घेतला गुलाला उत्सव काळात भरपी फेरी तसेच महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यावळ अंदू लोकहिताचे विचार करून रद्द केला देवस्थान समिती अध्यक्ष प्रकाश कोडे हांनी कळयला देवस्थानाच्या वाठारात भाविक व्हडा संस्थेन गुलाला उत्सव गर्दी करतात ह्या उत्सवात सामाजिक अंतर राखप अशक्य आशिल्ल्यान देवस्थान समिती हो निर्णय घेतला असे प्रकाश कुडे हांनी मुखार सांगले दामोबाक नमस्कार करता अंदूचो गुलाल असतो आम्ही दामबाबाचो प्रसाद घेऊन आणि सगळ्यांकडे कन्सल्ट करून रद्द करपाचो ठरयला पोरूं गुलाल झालो पण पोरूं गुलाल झाले बरोबर लॉकडाऊन जाऊन हे लॉकडाऊन अजून पर्यंत तसे अजून निवळे ना आता कमी झाला पण अजून तसे निवळे ना त्या खातीर आम्ही त्याने रिस्क नका बाबा गुलालाकडे आयले लोक किंवा भाविक म्हणून ते दामबाबाचो गुलाल केन्ना चुकयनात हजारांनी लोक थंय येतात आणि थंय कांयच जावचे न्ही आणि थंय सोशल डिस्टन्सिंगय करप आमकां शक्य ना इतले लोक आयले जाल्यार म्हणून आम्ही हो देवा विचारूनच निर्णय घेतिल्लो आसा तेन्ना हांव भाविकांकडे मागता की तुम्ही देवा भेटे येवचे पण वेगवेगळे असे एक बरोबर गर्दी करून थंय बाबा परत थंय आणि किती परिणाम ताजे झालो असे आणि जावपा नाका ना देवकृत्य पण असं ते सगळे जातले थंय आता किती असा दोन प्रकार असतात थंय एंटरटेनमेंट चढ असतं गुलालाक आणि देवाची विधी असते ती कमी असतात पण देवाची पण विधी किती असतं पण ती सगळी जातली नाल व्हरप बाकीचे हळडुणे खुटयांक हे जगवण हे सगळे जातले प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार गौरंग मळकर्णेकर मडगांव कवळेच्या श्री शांतादुर्गा देवस्थान समितीन अंदू वर्साचो जात्रोत्सव बऱ्या पद्दतीन करपाचो निर्णय घेतला जात्रोत्सव 12 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी मेरेन चलतलो कोरोना महामारीक निमतान लागू केल्ल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करून अंदूचे जात्रोत्सव करपाचो निर्णय समितीन घेतला जात्रोत्सवा खातीर फेरयेक येवपी दुकानां कमी आसतली अशे नाल्ल रतार मारतना मेरेनच सगळी व्यवस्था ही समितीन केला लोकांनी समितीक सहकार्य करचे अशी मागणी देवस्थानाचे समिती अध्यक्ष त्रिलोकनाथ बोरकार हाणें केला शांतादुर्गा संस्थान कवळे ही सगळी म्हणजे बरोबर आसा ती मॅनेजिंग कमिटी आमची मॅनेजिंग कमिटी आम्ही सगळे मेळ्ळे आणि सगळे मेळून एकत्र आम्ही असे डिसिजन घेतले की आमचो जो वार्षिक जत्रोत्सव जो आसा ह्या संस्थानाचो तो अंदू आम्ही बरे पद्धतीन करूया असे आम्ही ठरयले आणि आमची जात्रा जी आसा ती माघ शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी म्हणजे 12 फेब्रुवारी 2021 ते 20 फेब्रुवारी 2021 अशी चलतली आणि हे चलता असताना 12 फेब्रुवारी 2021 तारखेक आमचे सांचे गाराणे जातले देवीकडे गाराणे जातकीर मागीर एक वाहन आसतले म्हणजे वाहन म्हणजे आम्ही पहिले दीस वाहन जे आसा ते खांद्यावयल्यान परत आसतलो आणि मागीर देवीची आरती जातली दुसरे दिसा तशेंच परत एक वाहन आसतले आणि मागीर आम्ही कल्चरल प्रोग्राम करतले सो पहिले 12, 13, 14 कल्चरल प्रोग्राम आसतलो रातचो आणि 15 तारखेक पहिली एक वाहन जातले आणि मागीर नौकावरण आसतले तळेन आणि मागीर परत कल्चरल प्रोग्राम जातलो तसेच मेन दीस जो आसा महापंचम ती 16 फेब्रुवारी दिसा रातचे कल्चरल प्रोग्राम आसतलो तशेंच फातोडेर पालखी आनी रथ आसतलो सो हे रथ करता आसतना आमी एक एसओपी अशी गव्हर्नमेंटाच्या एमएचएनान जी ठरयल्या त्या कशे पद्दतीन करपाची ताजेर आमी एक मत घेवन आनी एमएचए गायडलायन्स फॉलो करून आमी अंदू सगळी जात्रा करपाची ठरयल्या म्हणजे जात्रेक अंदू अन्न संतर्पण हे आसचे ना म्हणजे वार्षिक आमचे कसे असा अन्न संतर्पण असता सकाळचे ब्रेकफास्ट असता सांची च्या असता पण ती आम्ही अन्न संतर्पण अंदू करचे ना कित्याक कोविड पॅन्डेमिका खातीर आणि गव्हर्नमेंटाचे जे एमएचए गायडलायन्स जे दिल्ले आसा ते सगळे फॉलो करपाक आम्ही मॅक्झिमम ट्राय केल्ले आसा म्हणटकीर अंदू स्टॉल्स सुद्धा जे आम्ही वार्षिक स्टॉल्स घालताले तातूंत सुद्धा आम्ही खूप कटआउट करून
आमी 5 ते 6 स्टॉल्स घालपाचे ठरयला प्रकारान आनी आमी तशे मामलेदाराक ऑलरेडी लेटर केल्ले आसा. तशेंच आमचे जे रथाक पळय गर्दी जाता नाल्ल मारपाक रथाक ती टोटल कंट्रोल करपा खातीर आमी बॅरिकेड सिस्टम करपाची ठरयल्या. म्हणजे जाणे करून बॅरिकेडान प्रत्येक जाण बॅरिकेडान वचून नाल्ल इंडिव्हिज्युअली रथार मारून सायडीन वतले. सो थंय आमकां सगळ्या लोकांचो सहकार्य मेळटलो अशी आमी अपेक्षा करून सगळे कडेन आमी एसओपी व्हॉट्सॲपार आणि फेसबुकार सगळ्यांक सर्क्युलेट केल्ली आसा. सो आमी इतलेच लोकांकडे मागता म्हणजे भाविकांकडे मागता की आमी जी एसओपी गायडलायन जी आमी ऑलरेडी सर्क्युलेट केल्ली आसा ती सर्क्युलेट केल्ली ती सगळ्यांनी लक्षात दवरून लोकांनी सगळ्यांनी ती फॉलो करची. तशेंच अंदू आमकां एक पार्किंगाचो एक मोठो प्रॉब्लम जाल्लो आसा कारण ते ग्राउंड जे दोन आसा थंय अंदू ग्राउंड कांय कारणा खातीर आमकां थंय पार्किंग मेळचें ना. सो ते पार्किंग मेळचें ना म्हणटगीर आमी पुलीस इन्स्पेक्टर ट्रॅफीक तांचे कडेन मेळून तांचे बरोबर एकत्र येवन आमी आमचे वेरियस जे संस्थानाचे जागे आसा ते जागे सगळे साफ करून आमी थंय पार्किंग करपाचें ठरयलां. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोणे. आयच्यो खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट नदर मारया आयच्या मुखेल खबरांचेर. पालिका वॉर्डाच्या आरक्षणाचे नियोजन मंत्र्यान स्पश्टीकरण दिवचे वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा हांची मागणी. गोयच्या एक्स सर्व्हिसमॅन सेलाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तणावडे हाणी केले घोषणा. GSIA क्रेडाय ल्हान हॉटेलियरां वांगडा मुख्यमंत्र्यान घेतली प्री बजेट बसका. इतल्यान आयच्यो खबऱ्यो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवणी आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सॅप करात 9637969244 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्रायम.